कुणीतरी माझा पाठलाग करतोय, पण त्याचा चेहरा तुम्हाला नाही दिसणार, कारण त्याच्या चेहऱ्यावर एक मुखवटा आहे. लोहा लोहे को काटता है, हॅकरच हॅकर को काटे. मी आता तुला जे सांगणार आहे ते ऐकून तुला असं वाटेल की मी वेडी झाली आहे. आर यू हॅलुसिनेटिंग? बस बस चला. नशीब हे रिव्हॉल्विंग डोर सारखं असतं, कुठल्या क्षणी त्यातनं बाहेर पडायचं एवढं कळलं पाहिजे. फाईव्ह फोर थ्री टू. नमस्कार, मेरा नाम है सौरभ वर्मा और मैं इस फिल्म विक्की वेलिंगकर का डायरेक्टर हूँ. विक्की वेलिंगकर आ रही है 6 दिसंबर को, 7 दिसंबर आपके नज़दीकी सिनेमाघरों में. और ये है मेरी फिल्म की कास्ट. सबसे पहले विक्की वेलिंगकर जो नाम थोड़ा कंफ्यूजिंग लगता है, लेट मी क्लैरिफाई दैट विक्की वेलिंगकर इज़ सोनाली कुलकर्णी. ये फिल्म उनको सोच के, उनको देख के, उनको मिल के कंसीव की गई है. तो आई डोंट थिंक आई कुड हैव फाउंड अ बेटर विक्की वेलिंगकर देन दैट. उसके बाद है संग्राम समेल जो विक्की वेलिंगकर के मित्र हैं, जिनका नाम है लकी लोखंडे. विक्की और लकी बड़ा अजीब सा एक कंकॉक्शन है, पर लकी लोखंडे का कैरेक्टर बहुत ज़्यादा अतरंगी है. क्या है हम आपको बता सकते हैं, पर फिर आप फिल्म देखें तो ज़्यादा बेटर होगा. उसके अलावा मेरे साथ हैं गौरव मोरे. गौरव मोरे भी फिल्म में है, राइट? हाँ, गौरव मोरे भी फिल्म में है और मेरा फेवरेट कैरेक्टर है, क्योंकि गौरव के बाल और मेरे बाल बहुत मिलते हैं. सो इसलिए हमने इसे कास्ट किया. एंड ही डिड अ लॉट ऑफ फेवर्स ऑल्सो. सो बता सकते हैं, नहीं बता सकते. तो बाकी राज ना खोलते हुए लेट मी गिव दिस माइक टू सोनाली, जो फिल्म के बारे में कुछ बोलना चाहेंगी. विकी हे माझं नाव आहे चित्रपटात, आणि विकी वेलिंगकर ही मुलगी आहे, आणि ती अतिशय वेगळ्या पद्धतीची कॅरेक्टर आहे. ती कॅरेक्टरच आहे. खूप लोकांना असं वाटतं की ती कॉमिक कॅरेक्टर आहे, तर तसं नाही आहे. ती कॉमिक बुक्स आणि कॉमिक कॅरेक्टर्स डिझाईन करते. सो बेसिकली ती कॉमिक बुक आर्टिस्ट आहे. आणि मुळात एका शब्दात म्हणायला जायचं तर विकी ही लूजर आहे. ती जे काही करते त्याच्यात अयशस्वी ठरते. ती कॉमिक बुक आर्टिस्ट आहे, पण ती जे काही कॉमिक्स बनवते, लिहिते, ते कोणी विकत घेत नाही, कोणी वाचत नाही. ती तिच्या बाबांचा एक अँटिक वॉचेसचा व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न करते, पण आजच्या काळात फार कोणी जुन्या वॉचेसकडे लक्ष देत नाही. सगळ्यांकडे डिजिटल वॉचेस आहेत किंवा मोबाईल फोन्स आहेत, त्यामुळे तिचा हा व्यवसाय चालत नाही आहे. सो एकंदरीत ती जे काही करते आयुष्यात ते काहीच यशस्वी होत नाही, आणि म्हणून ती लूजर आहे. पण ही एक सामान्य मुलगी एका असामान्य परिस्थितीमध्ये अडकते, आणि मग ती त्यातनं कसा मार्ग काढते याच्यावरती हा सिनेमा आहे. लकी विकीचा मित्र असतो. असे फार कमी मित्र हल्ली असतात की जे डोळे बंद करून विश्वास ठेवतात आपण म्हणू ते, आणि आपल्या मदतीला डोळे बंद करून धावून येतात. तसा लकी लोखंडे आहे. लकी लोखंडे कॅरेक्टर खूप मितभाषी आहे, तो खूप कमी एक्सप्रेस करतो. तो एक हॅकर आहे आणि त्याचं वडिलोपार्जित पौरोहित्याचा पण व्यवसाय आहे. ते तो व्यवसाय म्हणून करतो आणि आईबाबा आजोबा वगैरे करायचे म्हणून तो करतो, आणि तो हॅकर आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींची एक मजा आहे फिल्ममध्ये बघताना. आणि सरांशी डिस्कस करून हे लकी लोखंडे कॅरेक्टर आम्ही त्यातल्या त्यात वेगळं करायचा प्रयत्न केला आहे. आणि अडचणी ज्या येतात त्या कशा येतात, त्यामध्ये लकी विकीची कशी मदत करतो हे तुम्हाला बघायला मजा येईल. ह्या फिल्ममध्ये मी टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका करतो आहे. सरांनी मला सांगितलं की तू टॅक्सी ड्रायव्हर करण्यावाला आहे. तर टॅक्सी ड्रायव्हर कसा आहे आता आपल्याला सांगायची गरज नाही, मुंबईतले टॅक्सी ड्रायव्हर सगळ्यांनाच माहिती आहेत. आणि केसांचं झालं तर आता बघू, सरांनी सांगितलं आहे व्हेरी इंटरेस्टिंग युअर हेअर, पण तू बघू चित्रपटात काय आहे की नाही. म्हणजे ती गंमत आहे चित्रपटामध्ये, ती बघायला मिळेल. आणि सांगायचं म्हणजे तर मी पहिल्यांदाच सोनाली मॅमसोबत काम करत होतो, ती एक भीती होती काम करताना, पण त्यांच्यासोबत होत होतं ती भीती पूर्णपणे माझी निघून गेली, त्यामुळे काम करताना आणखी मजा आली. आणि खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे चित्रपटामध्ये, मला स्वतःला ते खूप आवडलेलं आहे, त्याच्यामुळे थँक्यू सर. आणि बघायला पण मजा येईल, तर 6 डिसेंबरला नक्कीच बघा. सो बेसिकली ये जो फिल्म है, हमने
लाइक सोनाली ने कहा कि कैरेक्टर्स के ऊपर बहुत ज़्यादा इंटरेस्टिंग चीज़ है, और अगर आप कोई भी थ्रिलर कंसीव करें तो मराठी चित्रपट में अगर आप देखें तो बहुत सारी फिल्म्स अलग अलग जॉनर में आ रही हैं। हिरकनी जो अभी भी आज भी गौरव ने बताया कि हाउसफुल जा रही है, और देन फतेह शिकस्त और फिर गर्ल्स, पर इस तरह की थ्रिलर आई थिंक बहुत दिनों बाद या आई थिंक महीनों बाद मराठी सिनेमा में आ रही है। तो उसमें अगर हम थोड़ा सा कैरेक्टराइजेशन, कैरेक्टर्स का क्वर्कीनेस डाल दें, और फिर वी हैव सम आई थिंक वन ऑफ द मोस्ट यूनिक पार्ट ऑफ द फिल्म इज कि इसके कास्टिंग राइट है। सो लकी लोखंडे लगता है, एंड गौरव मोरे जो फिल्म में सैराट का फ़ैन है एंड उसका खुद का नाम परशुराम है, तो वो जो कैरेक्टर्स में लेके आए हैं आई थिंक अ लॉट ऑफ क्रेडिट गोज टू देम ऑन हाउ दे बिल्ड द फिल्म विद व्हेन द कैरेक्टर्स आर गुड आई थिंक एक थ्रिलर बहुत ज़्यादा इंटरेस्टिंग हो जाती है। फिल्म आई कैन नॉट कॉल इट अ सस्पेंस थ्रिलर, आई विल कॉल इट अ फैमिली थ्रिलर, अ फिल्म विच वुमेन एंड संग्राम की बाई को सबको बहुत पसंद आएगी और देखने का मन करेगा। मला ॲक्च्युली मला आठवतं आहे, सर मला हंपीच्या प्रीमियरला भेटले होते आणि तेव्हाच त्यांनी ॲक्च्युली ठरवलं होतं, आणि मग काही दिवसांनी ते मला भेटले आणि मग त्यांनी मला डिरेक्टली प्रेझेंटेशन दाखवलं चित्रपटाचं की ये ऐसा कुछ मैं डिझाईन किया है और ऐसा कुछ करने का प्लॅन है एंड यू आर विकी, अगर तुम विकी नाही करोगे तो ये फिल्म नाही होगी, असं मला सांगणारी कोणीतरी व्यक्ती भेटली आणि मला झालं की बापरे बापरे हा खूप मोठा तर कॉम्प्लिमेंट पण आहे आणि तितकीच जबाबदारीची गोष्ट आहे। पण मला खूप भारी वाटलं की सरांनी असं काहीतरी कन्सेप्च्युलाइज केलं आणि मराठीत मुळात मुलींना घेऊन अशा पद्धतीची फिल्म झालेली नाही आहे। म्हणजे मग थ्रिलर्स असतील तर मग ते थोडेसे कौटुंबिक किंवा एक अमुक काय म्हणतो आपण जॉनरमध्ये जाणारे चित्रपट आहेत, पण एक एक स्त्री कॅरेक्टर फिमेल कॅरेक्टरला घेऊन क्वर्की फिल्म होऊ शकते असं नाही झालं आहे कधी मराठीत, त्यामुळे रेफरन्सच देता येत नाही आहे मला। सो मला सगळ्यात जास्त आवडलंही होतं की हे खूप नवीन आहे, एक मराठी कलाकार म्हणून आणि मराठी चित्रपटसृष्टीचा भाग म्हणून हे असं मी कधी पाहिलेलं नाही आहे, त्यामुळे मला हा प्रयोगच खूप कमाल वाटला आणि मला असं वाटलं की ह्याचा भाग व्हायलाच पाहिजे। त्यात सौरभ सरांनी मिकी व्हायरससारखा एक सिनेमा आधी दिग्दर्शित केला आहे, तो आपण पाहिलेला आहे, तोही अतिशय वेगळा आहे। सो मराठीत जेव्हा हिंदीमधल्या मोठ्या डिरेक्टर्सना मेकर्सना येऊन काहीतरी नवीन करावंसं वाटतं, काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करावंसं वाटतं, तेव्हा मराठी कलाकार म्हणून मराठी चित्रपटसृष्टीचा भाग म्हणून खूप भारी वाटतं, अभिमानाची गोष्ट आहे। आणि मग का काहीतरी नवीन प्रयोग करू नये, आणि मला असं वाटतं की मराठी प्रेक्षकांना नवीन आणि प्रामाणिक प्रयोग निश्चित आवडतात। सो ही संधी मी साधली आणि मग मी चित्रपटाला चित्रपटाच्या कामाला सुरुवात केली। मग तो लुक डिझाईन झाला, मग मी चित्रपटासाठी केस रंगवले, म्हणजे मी हिरकणीसाठी वर्षभर पार्लरमध्ये गेले नव्हते आणि मिनवाईल आमचं स्क्रिप्टवर आणि इतर गोष्टींवरती वर्कशॉपवरती काम सुरू होतं आणि चित्रपटाचं शूटिंग संपलं। मी शिवराज्याभिषेक गीतातली माझी जी एंट्री आहे तो शॉट लास्ट डे शूट केला आणि त्या रात्री मी पार्लरमध्ये जाऊन केस बीस रंगवले, ट्रीटमेंट बिटमेंट केली आणि कट टू दुसऱ्या दिवशी विकीचं शूटिंग सुरू झालं। सो ते केस रंगवणे सरांची आयडिया होती, मग यु नो फिल्मभर ॲक्च्युली एकाच कपड्यांमध्ये आम्ही सगळे दिसतो आहे का, तुम्हाला कळेल याचं कारण। मग ते शूज, मग त्याचे वेगवेगळे कलर्सचे लेसेस, मग एक टिपिकल गंजी आणि डेनिम, इतका साधा जरी तो लुक असला तरी तो वेगळा वाटतो, म्हणजे ॲक्च्युली तसं बघितलं तर खूप काही ग्लॅमराईज केलेलं नाही आहे, ती आपल्यातलीच एक साधी मुलगी आहे। हा सगळा विचार सरांनी केला होता आणि आय थिंक हे एवढं सगळं इतकं सुंदर समोर मांडलेलं असेल तर कोणी का करणार नाही। एकतर मला माझ्या मित्राचा राहुल भोसलेचा फोन आला की फिल्म आहे, सौरभ वर्मा सर डिरेक्ट करतायत सांगितलं आणि मराठीत आपण एक वेगळा विषय आहे त्याने सांगितलं आणि सोनाली काम करते सांगितलं, तर मी त्याला फक्त एवढाच प्रश्न विचारला की माझा रोल महत्त्वाचा आहे ना, मला लीड करायचं आहे असं काही माझ्या डोक्यात नाही आहे, अजूनही नाही याच्या पुढेही नसेल, पण म्हटलं महत्त्वाचा आहे ना, तर तो म्हणाला हो इम्पॉर्टंट रोल आहे, तर म्हटलं मी करतो। आणि अजून एक गंमत सांगायचं म्हणजे या फिल्मसाठी काहीच लुक टेस्ट किंवा सरांनी इव्हन माझं कामही कधी बघितलेलं नव्हतं, तर मी राहुलला म्हटलं रे असं कसं, युजली आपण भेटतो, मीटिंग्स होतात किंवा काही मग लुक डिझाईन होते, ऑडिशन होते,
तर असं कसं, तर तो म्हणाला नाही ते सर तुझ्याशी बोलतील फक्त एकदा फोनवरती, तर तू त्यांच्याशी गप्पा मार. तर मी सरांना भेटायला चाललो होतो इकडे इन्फिनिटीला आणि त्यांना उशीर होणार होता पोहोचायला, तर ते म्हणाले आपण फोनवर बोलू, काही नाही तू जा परत आपण फोनवरती बोलू. तर मी फोनवरती बोलत होतो, तर ते ही वॉज सो फ्रेंडली आणि त्यांनी मला गोष्ट सगळी फोनवर नरेट केली. तर मी म्हटलं सर फिर मिलना कब है, तर म्हणाले क्यों मिलना है, नाही मिलना है शूटिंग पे मिलेंगे. तर मी म्हटलं बापरे. आणि मग जेव्हा सरांनी गोष्ट सांगितली तेव्हा तर खरंच मस्त वाटलं, कारण अशी गोष्ट खरंच नाही आली. आपण आता बघतो, आपण वेबसिरीज बघतो, आपण काय काय बरंचसं इंग्लिश बघतो, तर कुठेतरी त्या त्याच्या जवळपास जाणारी ही गोष्ट आहे जी मराठीत पहिल्यांदा होते, त्यामुळे करायला भाग्यच माझं. ह्या सिनेमाबद्दल सांगायचं तर मला राहुल दादाच फोन आलेला आणि सांगितलं की अशी एक फिल्म आहे आणि त्यात तुझं कॅरेक्टर आहे वेगळं टॅक्सी ड्रायव्हरचं. तर मला असं वाटलं की मला फार असे वेगवेगळे कॅरेक्टर करायला फार आवडतात की, आणि ते सिनेमात असतील तर फार वेगळी गोष्ट आहे, कारण ते लाईफ टाईम राहतात आपल्यासाठी राहतात आणि आपल्याला त्यांना काही गोष्टी शिकायला मिळतात. त्यात जर सौरभ सरांसारखे डिरेक्टर असतील तर मग ते फारच वेगळी गोष्ट आहे, कारण त्यांची समजवण्याची पद्धत फार वेगळीच आहे, त्यामुळे तुम्ही क्लिअर होऊन जाता लगेचच. त्यांनी मला भेटल्यानंतर सांगितलं की ते रायसाचं कॅरेक्टर आहे और रायसाचं करत आहे, व्हेरी इंटरेस्टिंग कॅरेक्टर, लाईक यू. तर म्हटलं मी असं झालो. हां तर म्हटलं सर हेअरस्टाईल वगैरे वैसा रे का रायसाचं कॅरेक्टर आहे, तर ठीक आहे. और ते इतकं मला काम करताना इतकं रिलॅक्स वाटलं ना, कारण सर इतके रिलॅक्स होते, सोनाली मॅम इतक्या फ्रेंडली काम करत होते, संग्राम माझा खूप जुना मित्र आहे, त्यामुळे ती एक टीम होती सगळी काम करणारी आमची आणि मला फार मजा आली. आता तर कॅरेक्टरबद्दल म्हणजे मी स्वतः या सिनेमाबद्दल प्रचंड एक्सायटेड आहे आणि जेव्हा मी टीझर पाहिला तर म्हटलं संग्राम सांगितल्याप्रमाणे की खूप अशी वेगळी मराठी. ट्रेलरमध्ये गौरव मोरीची एक विशेष एंट्री आहे. सो मास्टमॅन जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला तयार व्हायला खूप वेळ लागायचा अर्थात, आणि त्याला श्वास घेता यायचं नाही. तर त्या व्यक्तीने श्वास कसा घेतला यासाठी चित्रपट बघा. आणि पण ऑफकोर्स अपार्ट फ्रॉम दॅट आमच्या फिल्ममध्ये केतन सिंग आहे आणि स्पृहा जोशी आहे, त्या दोघांचीही कामं अप्रतिम आहेत, त्यांच्या भूमिकाही खूप वेगळ्या आहेत. आणि आम्ही सगळे एकत्र फॉर दॅट मॅटर पहिल्यांदा काम करतो आहे, म्हणजे इतकी वर्ष इंडस्ट्रीमध्ये असूनही मी स्पृहाबरोबर पहिल्यांदा काम करते आहे, मी संग्रामबरोबर, गौरवबरोबर किंवा केतनबरोबर पहिल्यांदा काम करते आहे. सो ही जी भट्टी जमून आली ती सरांनी जमवली आहे आणि आम्ही खूप धमाल केली आहे शूटिंगच्या वेळेला, खूप जास्त धमाल केली आहे, कारण या सगळ्याचा जो मुखिया आहे म्हणजे सर ते स्वतः खूप चिल्ड आउट असायचे, कधीही माईकवर त्यांनी आरडाओरडा केलेला नाही आहे, माईक फेकलेला नाही आहे कोणावर, कोणाला शिवीगाळ केलेली नाही आहे, खूप मज्जा मस्ती केली आहे. आणि इनफॅक्ट असं व्हायचं की आम्ही कुठले तरी सिरियस सीन्स करतो आहे आणि हे माईकवर कॉमेंट्री करायचे विनोदी, त्यामुळे मी आणि संग्राम म्हणजे आता आम्ही काम कसं करायचं, किंवा ती आमची परीक्षा घेत असायचं की हे किती फोकस्ड आहे बघूया. सो खूप मज्जा केली. इनफॅक्ट मी आणि स्पृहा आम्ही आठवतं एक सीन करत होतो तेव्हा आम्ही काहीतरी खूप घाणेडे पीजेस मारायचो, म्हणजे आमच्यात स्पर्धा चालू असायची की कोण सगळ्यात घाण जोक्स मारणार, आणि मग जोक झाल्यानंतर सर ॲक्शन म्हणायचे आणि आम्ही एकमेकींकडे बघून फक्त हसायचो. त्यामुळे खूप रिटेक झालेत आमचे, हसून हसून वेडे झालो आहे आम्ही. पण आय मीन दॅट इज द फन पार्ट ऑफ इट. ऑफस्क्रीन जेव्हा तुम्ही छान मित्र होता तेव्हा तुमची ऑनस्क्रीन केमिस्ट्री ऑटोमॅटिकली नॅचरली चांगली होते आणि ती या चित्रपटाच्या निमित्ताने झाली. एक सेकंड मैं बताना चाहता हूँ कि पिक्चर में एक हॉरर मोमेंट है जो सबसे डरावना मोमेंट है, जिससे हम सब बहुत डरे हैं, वो है जब संग्राम आवाज निकालता है. आई थिंक सोनाली थोड़ा सा बताएगी. सो हा माणूस दिवसभर सेटवर वेगवेगळे आवाज काढत असायचा. एक तर तो चांगला गातो, मग का असे आवाज काढायचे ना, आपण गातो चांगलं, जेव्हा आपल्याला चांगलं काही करता येत नाही तेव्हा आपण असं काहीतरी फालतू काम करतो, पण हा तेही करतो. आणि संग्राम कुठे आहे सेटवर हे आम्हाला कधी शोधावंच लागलं नाही, कारण तो सतत आवाज काढत असायचा. काय असायचे ते आवाज आज रात्री मराठीच्या प्रेक्षकांना प्लीज ऐकवा. ते खरं तर असं माझं सेल्फ मोटिवेट करायची पद्धत आहे ती, त्यांच्या असं एनर्जी आहे ते, तर ते असं स्पॉन्टेनियस कधी कधी असे आवाज स्पॉन्टेनियस येतात. कुठून येतात हे आवाज? ते आहेत वेगळे वेगळे. आय थिंक गौरव कॅन ट्राय दिस आवाज काढून बघ. नको याला, बरोबर तू करू शकशील, ट्राय कर.
बरं, मला एक गमतीशीर किस्सा आठवला. मी सोनालीचा विचारायचं, सोनालीचा नाही आठवलं, पण मला सरांचा एक किस्सा आठवला. आम्ही भांडुपला शूट करत होतो आणि जी व्यक्ती मास्कमॅन आहे त्या व्यक्तीला श्वास घ्यायला त्या मास्कमध्ये खूप त्रास व्हायचा. तर त्या व्यक्तीने कुणालाही न विचारता त्या नाकाला दोन भोकं पाडून घेतली होती त्या मास्कच्या आणि शॉट रेडी होता. आणि सर आदरले, कारण त्यांनी खूप महिने त्या मास्कवर काम केलं होतं. तो मास्क कसा असला पाहिजे, त्याचा डिझाईन आणि त्याला पेंट करून घेणं, आणि त्याला अचानक भोकं दिसली आणि त्या व्यक्तीचं नाक इथून थोडंसं दिसायला लागलं. तर सर सर माईकवर चिडले, अरे किसने बोला था ये करने के लिए, मुझसे कोई पूछो. आणि त्याच्यानंतर, त्याच्या स्प्लिट सेकंड नंतर मी बाजूला भाऊचा वडापाव खात उभा होतो. वडापाव तुने मंगाय क्या, दिखा तो जरा कैसा आहे. ते नंतर शांतपणे वडापाव खात होते. आय थिंक देर इज ओनली वन वर्ड टू टॉक अबाउट मराठी सिनेमा. मराठी चित्रपट के बारे में एक ही चीज़ बोली जा सकती है कि सिनेमा बहुत इवॉल्व्ड है. हर तरह के जॉनर्स यहाँ पर एक्सेप्ट होते हैं और ये सिनेमा हिंदी से भी ज़्यादा एक्सेप्टेबल है हर तरह के जॉनर के लिए. तो दैट इज़ समथिंग विच इज़ वेरी यूनिक. एंड यहाँ पर लोग काम नहीं करते, यहाँ फैमिलीज़ हैं. यहाँ पर लोग अपना समझ के काम करते हैं, चाहे वो संग्राम का शॉट है या नहीं है. अगर मुझे उसकी ज़रूरत है तो वो साइड में बैठा रहेगा, फ्राइड राइस खाता हुआ, बट ही विल बी देयर. एंड गौरव को गाड़ी का बड़ा थोड़ा सा दिक्कत थी, बट वो गाड़ी में बैठा रहा, कभी निकला नहीं. सो ये जनरली बहुत रेयर होता है फिल्म मेकिंग में. सो दैट्स समथिंग विच इज़ वेरी यूनिक अबाउट मराठी सिनेमा. एंड आई थिंक कहीं भी सिनेमा अगर बनता है ऑल ओवर द वर्ल्ड, तो एनर्जी इज़ वॉट मैटर्स. तो जिस तरह की एनर्जी एक्टर्स लाते हैं, जिस तरह की एनर्जी मेकर्स एंड प्रोड्यूसर लाते हैं, वो एनर्जी ऑडियंस रीड करता है. तो आई थिंक अगर वो बात है तो इस फिल्म को तो ऑस्कर मिलना चाहिए. कोणाचा खून होतो, कोण करते, कशासाठी करते आणि त्याचा पाठलाग करून शोध कोण लावतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 6 डिसेंबरला मिळतील. एक वेगळा प्रयोग आहे, अतिशय प्रामाणिक प्रयोग आहे आणि आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली आहे काम करताना, त्यामुळे आय थिंक लोक बघताना देखील तितकीच मजा घेतील. हा कुठलाही सामाजिक प्रबोधन करणारा चित्रपट नाही आहे, हा ऐतिहासिक चित्रपट नाही आहे. आम्हाला कोणालाही काहीही शिकवायचं नाही आहे, फक्त 100% मनोरंजन करायचं आहे, ते नक्की होईल. एक्झॅक्टली वेगळी फिल्म आहे, प्रत्येक वयोगटातल्या माणसासाठी ही फिल्म आहे. तुम्ही फॅमिलीसोबत या आणि सगळेजणं तुम्ही तेवढंच एन्जॉय करून जाल ही आमची खात्री आहे. इंटरेस्टिंग फिल्म आहे, एंटरटेनिंग फिल्म आहे, म्हणजे 100% पैसा वसूल आहे. तर तुम्ही याल थिएटरमध्ये तर तुम्हाला मजा येईल, एक वेगळं जॉनर बघायला मिळेल. सब कुछ इसमें कॉमेडी आहे, मजा आहे, सब कुछ आहे. तो आइए और फिल्म देखिए 6 डिसेंबरला. हां, त्या फिल्ममध्ये मी सोनाली मॅमला कुंफू पण शिकवलेलं आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या सेकंदाला काय होतं ते तुम्हाला बघायला मिळेल, पण आता नाही, 6 डिसेंबरला. सो ये फिल्म थोड़ी सी अलग है, कोशिश ये की गई है कि थोड़ा सा अलग बनाएं. जिस तरह के इसके विजुअल्स हैं, जिस तरह की परफॉर्मेंस है, जिस तरह का बैकग्राउंड स्कोर है, वो सब मिलके एंड सबसे इम्पॉर्टेंट है किस तरह का इमोशन हर कैरेक्टर लेके आता है, एंड स्पेशली सोनाली. आई थिंक दैट्स वेरी यूनिक टू वॉच. And we are all praying कि सबको पिक्चर पसंद आए. 21st को इस फिल्म का ट्रेलर आ रहा है. तो अभी तक आपने जो देखा है वो सिर्फ रफ सिंपल है. अभी ट्रेलर इज़ वॉट इज़ गोइंग टू रिवील वॉट द फिल्म इज़ ऑल अबाउट. 21 तारीख को जो ट्रेलर आ रहा है वो फिल्म के बारे में थोड़ा और बताएगा, तो ज़रूर देखिएगा विकी वेलिंगकर का ट्रेलर. और विकी वेलिंगकर 6 डिसंबर को.